हरिओम, मी सुरेशसिंह वसंत वडके, महाराष्ट्र उपासना केंद्र भांडूप पश्चिम। मला मी बापूंकडे 2000 सालापासून यायला लागलो। मला बापूंची भेट माझ्या बहिणीने करून दिली होती आणि तेव्हा माझा सहवाग बापूंकडे यायचा सुरुवात झाली। दादरला पहिल्या सुरुवातीला मी जात होतो, त्याच्यानंतर असं झालं की 2001 माझ्या आई वारल्या। आई वारल्यानंतर मला एक 3 वर्षाचा मुलगा होता त्यावेळी। त्या मुलाला कुठे ठेवावं, कसं ठेवावं, काय ठेवावं, आम्ही तिघंच चौघं असल्याकारणाने आई गेल्या तर त्याचं बालपण कसं करावं, तेव्हा बेबी सिटिंग्स वगैरे एवढे काही आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही नव्हते 40 सिस्टममध्ये एवढं नव्हतं। पण आम्ही त्याला आहे ना घरी ठेवत होतो किंवा आम्ही 8-10 दिवस कामावून दोघंही कधी येतो होतो, कधी सुट्टी घेतो, असं चाललं होतं। आणि त्याला शेजारी कोणाकडेही ठेवलं तर तो रडत होता, दिवस रडत होता, तो कोणाकडे जात नव्हता, राहत नव्हता। तर मग आम्ही असा विचार केला की काय घरी कोण येऊन राहील का म्हणून। तसं तसं पण कोणी मिळालं नाही आम्हाला, घरी येऊन कोण राहील का म्हणून असं भेटले नाही। तर तो असाच आमचा बोलणं आई वडिलांचा ऐकतो, बोलता बोलता 3-3.5 वर्षाचा झाला तर तो म्हणतो की बाबा आई तुम्ही जा, तुम्ही जा कामाला वगैरे, माझ्याबरोबर बापू आहेत म्हणून। तुम्ही म्हटलं हो रे बापू आहेत पण तू आता लहान आहेस ना तू जरा, पण नाही तो म्हणाला मी बापू आहे हां। तर काही दिवस तो असा म्हणजे मध्ये मध्ये आम्ही पण असायचंच घरी, पण तो पण एकटा एकटा एक एक राहिलेला आहे, म्हणजे ही त्याला अशी वळण लागली। आणि बापूंकडे मी पहिल्यापासून 2000 येतो म्हणून त्याला पण नेत होतो। तर आज तो फार मोठा झाला, 23 वर्ष झाला, एमकॉम झाला आणि त्याला शिस्तप्रिय, खूप त्याला शिस्त लागले बापूंकडे। बापूंकडे आल्याकारणाने तो बापूंचं सर्व करतोच आहे आणि शिवाय त्याला देवाधर्माचं म्हणजे जे स्तोत्र मंत्र सर्व ते सर्व त्याला पाठ झालेले आहेत आणि तो म्हणतो पण डेलीचं असं आहे। तर मला हेच म्हणायचं आहे की बापूंकडे लहानपणापासून मुलांना नेलं तर त्याचा फायदा मुलांना नक्की म्हणजे नक्कीच होणार आहे आणि बापू त्यांचं रक्षण करणार आहे, त्यांच्याकडे त्या मुलांचं भवितव्य खूप चांगलं असणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो आहे। आणि दुसरी एक मी तुम्हाला अनुभव एक सांगतो छोट्यात, म्हणजे 2005 26 जुलै म्हणून भरपूर पाऊस झाला होता आणि आम्ही चाळीमध्ये राहत असल्याकारणे माझं घर एक नाल्याच्या बाजूला होतं आणि त्या नाल्याला एवढा पूर आला होता की सर्वांच्या घरी तिकडे आजूबाजूला पाणी झालं। आणि त्या दिवशी बापूंनी मला कसं घरी ठेवलं की त्या मुलाची आहे ना परीक्षा होती तर सकाळी थोडासा अभ्यास घेऊन त्याला शाळेत नेलं। मिसेस म्हणाले तुम्ही आज घेऊन जा, तुम्ही राहा, आणि शाळेत त्याच्या पॅरेंट्स डे वगैरेमध्ये मीच जात होतो येत होतो म्हणून मी नेलं त्याला शाळेत सोडून आलो। आणि दुपारी क्लायमेट बदललं, 2 वाजेपर्यंत एवढा पाऊस सुरुवात झाला, घरात यायला थोडंसं सुरुवात झाली आहे 3 वाजता पाणी। तर मी मग घरात असल्याकारणाने मी बराच सामान आमच्या माळ्यावर मी सेव्ह करू शकलो, एवढं सेव्ह झालं की माझे पेपर्स वगैरे घराचे पेपर्स वगैरे कपाटात असतात ते सर्व उतरून बाहेर ठेवलं, वरती ठेवलं आणि फक्त पलंग बिलंगच्या आतमध्ये आपले कपडे लता बिछाने वगैरे असतात ते पण मी वरती टाकले, म्हणजे ते पण नुकसान नाही झालं। आणि दुसरं म्हणजे असंच म्हणतो की मी परत यांना परत पाणी कमी झालं, परत बाहेर आत मी होत होतो आणि मिसेसचं मला चिंता लागली होती। तर मिसेसची चिंता लागली की ही कशी येणार म्हणून कामावून, तर फोन लागत नव्हता। तर असं झालं की ती चालत आली, तिला 4 वाजता ऑफिसमधून सोडलं आणि ती चालत चालत 7 वाजेपर्यंत घरी आली। आणि म्हणतो तू आली कशी, पाणी बोलते सांगू नका मी कशी आले, ती पाण्यातून आली, छातीवर पाणी होतं सर्वीकडे आणि ती त्याच्यातून चालत आली। आणि ज्या रस्त्याने ती आली त्या रस्त्यावरून आहे ना त्या नाल्यात दोघं व्यक्ती गेले, एक यंग पुरुष गेला होता आणि एक वयस्कर मनुष्य गेला होता। आणि मी म्हटलं तू त्याच्यातून कशी चालत आली, बोलते काय माहिती मी चालत आली, मला कोणी हात पण दिले मध्ये मध्ये आणि मी आले म्हणते, मला तुमचीच चिंता लागली होती असं ती म्हणाली की घर आपला गेलं असं तिला वाटत होती। कारण आमची घराची एक भिंत आहे ना, घराची एक भिंत जरा जर्जर झाली होती, त्याला भेगा पडल्या होत्या, तर ती टिकेल की नाही टिकेल हे तिला पण चिंता होती आणि मला पण तीच चिंता होती। पण बापू कृपेने काय झालं की ती आल्याच्या नंतर परत पाणी पाऊस जोरात आला, मी म्हटलं आम्ही दोघं पाण्यात होतो घरात आल्यावरती आली आणि तर मला तिला बघून पाहा म्हणजे मला फार बरं वाटलं की ती आली म्हणून, ही आली म्हणून मला एवढा आनंद झाला। तिला पाहिल्यावर मला बरं वाटलं
आणि मला वाटलं त्याच्यानंतर काय झालं माहितीये का, घराची एक अलार्म वाजायला लागली, बेल असते ना आपण क्ली बेल, ती सगळी बेल बिल वाजायला लागली. ती म्हणतं चला हो चला बाहेर चला तुम्ही, आता पाणी वाढत चाललं. आणि खरं पाणी वाढत चाललं, पहिलं 3 फूट होतं, मग 3.5 फूट झालं. आम्ही बाहेर गेलो एक ठिकाणी आडोशाला उभं राहून जाऊन उभं राहिलो. आणि खरं अक्षरशः सांगतो त्याच्यानंतर आहे ना आम्हाला ती चिंता लागली त्या भिंतीची. तर ती म्हणत होती आपली भिंत टिकेल की नाही टिकेल की नाही. मी म्हटलं नाही, त्या भिंतीला आपल्या बापूंचा फोटो आहे, ती भिंतीला काही होणार नाही. रात्री 2 वाजेपर्यंत सकाळी पाऊस 2 ला थांबला, त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता आलं, तर भिंती एकदम तशीच सुरक्षित होती. एक भेगला थोडी पण मोठी झाली नाही की छोटी झाली नाही, ती भेग तशीच्या तशीच होती. आम्हाला तीच काळजी होती आणि तिथे बापूंनी ती सांभाळली. बापू म्हणाले की मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे, आणि आपण विश्वासाचा एक पाऊल टाकला आणि तर बापू 99 पाऊल चालतात. आणि तोच विश्वास माझ्या पहिल्यापासून 2000 पासून बापूंवर आहे आणि तो ते सिद्ध झाला. आणि असाच अनुभव येत राहतात, छोटे मोठे भरपूर अनुभव आहेत. पण हा मी हा पावसाळ्याचा सांगितला, कारण का मी ते पावसाळ्यात त्यावेळेस बऱ्याच जणांचं नुकसान झालं, बऱ्याच जणांचं हानी झाली आहे, आणि बापूंनी मला सावरलं. हरिओम श्रीराम अहमदनी.